शहरातील मिळकतीचे जीएसआय सर्वेक्षण करणाऱ्या सायबरटेक कंपनीनं कामाचे बिल न मिळाल्याचं कारण देऊन महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सर्व्हर पुन्हा बंद पाडले आहे. तर महानगरपालिकेच्या डिजिटल पेमेंटसह इतर अनेक बाबींवर त्याचा परिणाम झालाय. यावेळी महापालिकेनं सायबरटेक कंपनीला 2014 काम दिलं होतं. यासाठी 5,20,00,000 रुपयांची रक्कमही देण्याचं ठरलेलं. या कंपनीनं ऑनलाईन कर भरण्यासह इतर सुविधाही महानगरपालिकेला देत आहे. परंतु कंपनीने सर्वेक्षणाचे काम अद्यापही पूर्ण केले नसल्याचं कर संकलन विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कंपनीनं काम पूर्ण झाल्याचा दावा करूनही 4,72,00,000 रुपयांचे बिल महानगरपालिकेकडे सादर केलेत. तर महानगरपालिकेने यापैकी 3,00,00,000 अदा केले आहेत. उर्वरित 1,72,00,000 रुपयांसाठी कंपनीचे लोक तगादा लावत आहेत. तर यावेळी सायबरटेक कंपनीनं करारातील तरतुदीनुसार काम केलेलं नाही. या कामाचे लेखापरीक्षण करण्यात यावे, त्यानंतरच बिल अदा करण्यात यावेत असा शेरा यापूर्वीच्या अधिकाऱ्याने मारलाय. हा घोळ अद्यापही संपलेला नसून या दरम्यान सायबरटेक कंपनीनं 1 सप्टेंबर पासून कर संकलन विभागाचे सर्व्हर डाऊन केले आहेत. महानगरपालिकेतील जे काही टॅक्सच्या संदर्भात जे कंत्राटदार किंवा मक्तेदार आहेत, सायबरटेक सिस्टीम अँड सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्याकडे GIS सर्वेक्षण करणे व त्या अनुषंगाने इंटिग्रेटेड प्रॉपर्टी व्हॅल्युएशन सिस्टीम प्रणाली अंमलबजावणी करणे याचे त्यांच्याकडे काम होते. त्यांची मुदत 2021 मार्चपर्यंत आहे. सदर GIS सर्वेक्षण अद्याप त्यांच्याकडून पूर्ण झाले नसल्यामुळे आणि 1 ते 13 बाबीपैकी फक्त 1 ते 6 बाबींचं पूर्ण काम केलेलं आहे आणि राहिलेल्या ज्या 7 ते 13 बाबी आहेत त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणं किंवा पूर्ण कामाचं फायनायझेशन करणं अद्याप झालेलं नसल्यामुळं व अचानकच त्यांनी 31 तारखेला सदर सॉफ्टवेअर होस्टिंग करणे बंद केले, त्यामुळं बिलिंग करण्याला महापालिकेला अडचणी आल्या. त्यामुळं माननीय आयुक्तांनी या संदर्भात त्वरित आमच्या वकिलामार्फत लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे की सदर कामकाज आपण पूर्वत चालू केले नसल्यास आपल्याकडून जे काही नुकसान होईल महापालिकेचे तर ते नुकसान आपल्याकडून वसूल केले जाईल आणि पुढील दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे.